चहा बनवायला ठेवलाय पहिले चहाचं पाकोचे मस्त पैकी वेलची टाकून चहा बनवते कपडे काढायचे सुकलेले कपडे काढते जरा ऊन पडलं होतं ना तर भरपूर कपडे काढले होते लाईक दिस जीन्स अँड एवढे कपडे झाले तिकडे अजून चटई काढायची आहे बेडशीट काढायची आहे वातावरण खूप हे झालंय आता पाऊस पडेल रोज इव्हिनिंगला पडतो तू का वातावरण एकदम असं असं झालं की किती जोरात पाऊस पडेल किती नाही असं झालं आता चहा पिलो जरा खोली मालक आले होते ते आम्ही आता रूम चेंज करणार बोलले होते ते जरा बघून गेले की काय आहे काय नाही कशा पद्धतीचं म्हणजे काय रूम खराब केले का मेंटेनन्सच्या बाबतीत पण सगळं ठीक आहे आम्ही असं काय खिळा सुद्धा ठोकायचा प्रयत्न नाही केला फक्त निम्मीचं जेव्हा ते बर्थडेचे फ्रेम आणली तर तेवढंच आम्ही ठोकलं त्याच्या व्यतिरिक्त टी व्ही तर ऑलवेज लागत असते टी व्हीला बाकी काय नाही आहे आणि कलर निम्मीने खराब केल्यामुळे तो देणारच आहे ते बोलीच होती त्याप्रमाणे आता मी जेवण बनवायला घेते टाइमपास काय आता करू त्यापेक्षा Thank you.
इथे डॅडी आणि निम्मी मस्तपैकी गेम खेळत बसले होते. माझा स्वयंपाक चालू होता तोपर्यंत. एकदा डॅडीचा टर्न, एकदा निम्मीचा टर्न असं चालू होतं. डॅडी जिंकला की मग निम्मी लिहिणार आणि निम्मी जिंकली किंवा डॅडी जिंकणार असं नव्हतं की हारल्यावरती. आणि तिचं असं आहे की माझ्या पुढे कोणी गेलं नाही पाहिजे, तर त्या दोघांचं फुल ऑन धमाल चालू होती आणि सगळीकडे मेस करून ठेवली होती. आणि डॅडीला अजिबात चालत नाही, तिने जास्त वेळ टॅब वगैरे घेतलेला, मोबाईल घेतलेला बरोबर पण आहे डॅडीचं तसं. पण निम्मी पण थोडा वेळ घेते, नंतर ठेवून देते, थोडा अभ्यास पण करते सकाळचा. मॉर्निंगचा आता ती अभ्यास करायला लागली आहे जास्त करून. ॲक्टिव्ह आहे तर तिला जास्त काय आम्ही त्रास देत नाही की हेच कर तेच कर. आणि जेवढं दाबू तेवढं त्यांना त्रासही होणार आहे मुलांना, कारण त्यांची पण एक लाईफ असते, त्यांचे पण काय ना छोटे छोटे स्वप्न असतात, ते पहिले आपण लक्षात घेतले पाहिजेत. अशी खेळत होती क्यूटी पाय माझी. हे आहे आजचं जेवण. फुलके, मोड आलेली मटकी, सलाड आणि वरण भात बनवलं. हे आता ह्यांना देते आणि निम्मीला वरण आणि भातू. तिचं रोजचं संध्याकाळचं रात्रीचं म्हणजे जेवण तेच आहे. इथं ती निवांत मोबाईल कुतुकी हा ॲप ती खूप आवडीने बघते आणि मी तिला जेवण चारत होते आणि आमच्या गप्पा चालू होत्या इकडच्या तिकडच्या. अशाच टी व्ही पण चालू होता, न्यूज वगैरे सगळ्या चालूच आहेत कंटिन्यू सगळ्या. इडलीचं बॅटर बनवून ठेवलं, उद्या नाश्ता पण होईल आणि ह्यांना खूप आवडतं, मग टिफिनला पण होऊन जाईल. उद्या पाणी येणार आहे तर खूप सारं काम आहे, सगळं पॅकिंग करायचे, डब्बे वगैरे सगळे जे मोठे छोटे सगळे घासून ठेवायचे. आत्ता 1 रात्रीचं मी तर सगळं खाली करून ठेवलं आत्ता, म्हणजे सामान वगैरे त्यातलं काढून ठेवलं आणि उद्याची तयारी करायची. त्यामुळे उद्या सिम्पलचा डब्बा देणार आहे आणि निम्मी झोपले सगळे जर आता झोपले घर आवरून घेतलं, सगळे मेस केलं होतं निम्मीने, तर उद्या पाऊस नाही पडायला पाहिजे. तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू.